अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी या दोघांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह व अपमानकारक वक्तव्य केल्याने संबंध शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असल्याचे म्हणत जामनेर तालुक्यातील सर्व शिवप्रेमी जनता, सामाजिक संघटना, मराठा समाज संघटना, बहुजन विचारी संघटना तसेच सर्व वैचारिक समविचारी पक्ष संघटना, पदाधिकारी व प्रतिनिधी यांच्यातर्फे किर्डी आंदोलन करून जामनेर शहरातील नगरपरिषद चौक ते तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून बडतर्फ करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार अरुण शिवाळ यांना देण्यात आले। नमस्कार, आता आपण जामनेरमधील नगरपालिका चौक येथे आलेलो आहोत। महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलेले आहे त्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध केला जात आहे। त्याचबरोबर जामनेरमधील देखील नगरपालिका चौक येथे राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे अंत्ययात्रा काढत येथे निषेध केला जात आहे, तर संपूर्ण शिवप्रेमींकडून या घटनेचा निषेध केला जात आहे। त्याचबरोबर तहसीलदार यांना निवेदन देखील देण्यात येणार आहे। भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढत त्यांचा निषेध करण्यात येत आहे। जोरदार घोषणाबाजी देखील येथे करण्यात येत आहे। शिवाजी महाराज।
विचारायचं आहे, कारण हे अत्यंत चुकीचं आहे। आमचा आत्मा दुखावला जातोय। सावित्री मात्या फुले असतील, ज्योतिबा फुले असतील, यांच्याबद्दल घाणेरडं बोललं जात आहे। आमचा आत्मा दुखतोय, आमच्या काळजाला चटका लागतोय। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। या आमच्या प्रत्येकाच्या भावना आहे शिवप्रेमींच्या। असंच जर घडत राहिलं तर एक दिवस आम्ही रस्त्यावर हा कोचारी जिथे जिथेल ना तिथे हाणायचं, त्याला हाणून पाडू, हे आमचं सांगणं आहे सर्वांना। आणि आज सुधांशु त्रिवेदी हरामखोर काय म्हणतो हा की छत्रपती शिवाजी महाराजांनी माफी मागितली होती म्हणे। अरे मर्दाची आवल्यात छत्रपती शिवाजी महाराज होते, गांडूची नाही। तुम्ही असाल गांडूची आवल्यात, आमची मर्दाची आवल्यात आहे। रक्त सुद्धा मर्दाचंच आहे। जंग लढायची ना, मैदानात या, लपून वाजग्रस्त विधानं करू नका। तुमच्या गांडीत जोर असाल तर बाहेर या, एवढंच आमचं सांगणं आहे। तुमचा निषेध करतो या ठिकाणी आम्ही सर्व शिवप्रेमींतर्फे। हे कपून घेतलं जाणार नाही। तुमच्या किरड्या आम्ही ओरिजिनलमध्ये काढू जर तुम्ही जर नाही ऐकलं तर। शिवाजी संघटनाच्या मार्फत तसंच परिवर्तनवादी संघटनेच्या विचारधाराशी समविचारी असणारे राजकीय पक्ष यांनी जामनेर तालुका तहसील कार्यालयावर तिरडी आंदोलन केलं। त्या तिरडी आंदोलन काढण्याच्या मागचा आमचा मुद्दा आहे, कारण की आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत आणि महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी, एक संविधानिक पदावर असताना महाराष्ट्राची जी अस्मिता आहे, फुले शाहू आंबेडकरांचा जो महाराष्ट्र म्हटला जातो, तर ते नेहमी बहुजन महापुरुषाच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात त्यांनी मागच्या वेळीच असं वादग्रस्त वक्तव्य केलं, सावित्रीबाई फुलेच्या संदर्भात केलं, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेच्या संदर्भात केलं। आज 2 दिवसापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाहीररित्या अपमान केला। त्या कोश्यारीला मी सांगू इच्छितो की ब्राह्मणी व्यवस्थेने जो छत्रपती शिवाजी महाराज आमच्या समोर मांडला होता गो ब्राह्मण प्रतिपालक, त्याला नाकारून आम्ही कुडवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज स्वीकारतो आहेत। हे ब्राह्मणी व्यवस्थेचं दुखणं आहे आणि आम्ही आमचा सत्य इतिहास पुढे मांडण्याचं काम करत असो, कारण की छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचंच नाही, भारताचंच नाही, तर जगाचं आदर्श असं आयडल आहे। कारण की जगाचा जर तुम्ही इतिहास वाचला तर जगाच्या इतिहासामध्ये राणीच्या पोटातून राजा निर्माण झालेला होता आणि राणीच्या पोटातून जो जन्माला येत होता तो लुडा असेल, लग्न असेल, बांगडा असेल, त्याला राजा होण्याचा अधिकार होता। पण छत्रपती शिवाजी महाराज जगातला आदर्श राजा आहे की त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं, म्हणजेच लोकांचं राज्य निर्माण केलं। लाल क्रांतीचा प्रणेता मावो ज्यांनी लाल क्रांती यशस्वी केली आणि त्याची क्रांती यशस्वी झाल्यानंतर त्याला प्रश्न विचारला की तुम्ही ही क्रांती यशस्वी कशी केली, तर त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्रामध्ये जन्मले आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिवनीती होती, गरिमे गाव होता, याचा मी स्वीकार केला आणि लाल क्रांती ही सक्सेस झाली। आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र आहे तो खऱ्या अर्थानं कालसंगत आहे। महापुरुष कधीच मरत नाही, महापुरुष 1000 वर्ष जिवंत असतात, पण मनोवादी व्यवस्थेचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं काम करत आहे आणि हे आम्ही खपून घेणार नाही। भांडारकर संस्था असेल, भांडारकर संस्थेने यांनी चुकीचा इतिहास मांडला, छत्रपती शिवाजी महाराजांचा बदनामीकरण लेखन केलं जातं, बाबा पुरंदरे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊचा चरित्र अलंकरण करण्याचा प्रयत्न करतात, त्या भांडारकर संस्थेला आमच्या 72 मावळ्यांनी भांडारकर संस्था फोडली होती। आज खऱ्या अर्थानं ब्राह्मणी व्यवस्थेच्या लोकांना आम्ही मेसेज देतो की तुम्ही तुमचं असं वागणं बोलणं जर बंद केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या पिछवाड्यावर लात मारण्याचं आम्ही काम करू, कारण की छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे आणि आमच्या अस्मितेला कोणी जर गालबोट लावण्याचं काम करल तर त्याला अडवा व फाडण्याची आमच्यामध्ये क्षमता आहे। कारण की आज छत्रपती शिवाजी महाराज जर आज असते तर त्यांनी आमच्या हातामध्ये पेन आणि माऊस दिलं असतं। पण कालसंगत आणि कालबाह्य महापुरुषाची विचारधारा ही कधीच जुनी होत नाही, हे कोश्यारीने समजून घ्यावं। कोश्यारी फक्त बोलका पोपट आहे, स्क्रिप्ट लिहिण्याचं काम कोणीतरी कोश्यारीच्या तोंडातून करत आहे। त्यांनासुद्धा आमचा इशारा आहे की बहुजनवादी संघटना आणि बहुजनवादी समाजालासुद्धा मेसेज देतो, नको त्या मुद्द्यावर रस्त्यावर येण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये जर आम्ही विरोध केला तर या शासनाने प्रशासनाला
कोसऱ्याला वापस पाठवावं लागेल आणि आमची अशी मागणी आहे की संविधानिक पदावरून त्यांना हटवून लवकरात लवकर त्यांचं निलंबन करण्यात यावं. तो राज्यपाल भगतसिंग केशरी आणि त्रिवेदीचा आज आम्ही परिवर्तनवादी पक्षातर्फे सगळ्यांच्या वतीनं हा निषेध नोंदवलेला आहे. क्रीडी काढलेली आहे. हे काढण्याची म्हणजे दोन दोन तीन तीन महिन्याला आम्हाला निषेध नोंदण्याची वेळ काय येते तर खरं म्हणजे हे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी विचार करायला पाहिजे आणि अशा माणसाला त्वरित ह्या पदावरून काढायला पाहिजे. एक संविधान पद काय म्हटलं जातं, आता स्थायींनी त्याची पूर्ण बायोडाटा दिला, पण अशा बायोडाटा माणसाला जर ह्या महाराष्ट्रात की तो सर्व धर्म समभावाला घेऊन चालणारा पक्ष आहे, जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष आहे, सगळ्या साधू संतांचा पक्ष आहे, अशा या महाराष्ट्रामध्ये जर असा विद्रोही माणूस जर येत असेल तर अशा माणसाचा आम्ही धिक्कार करतो. आज जरी आम्ही त्याची क्रीडी काढली असली तरी भविष्यामध्ये अशी वेळ येऊ नये की जेणेकरून हा आंदोलनाचा आहे एक मशाल म्हणून पुढे भविष्यात येईल आणि त्यांचा उद्रोह जो आहे तो जाळून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तरी माझी विनंती आहे की राष्ट्रपती साहेबांनी की यांना त्वरित ह्या पदावरून काढून टाकावं. 2 दिवसापूर्वी पेपरला बातमी आली की त्यांना दिल्लीला बोलवलं, तर दिल्लीला बोलवून घ्या पण परत पाठवू नका, एवढे मी राष्ट्रपतींना विनंती करतो. राज्यपाल यांचा निषेध करतो. हे जे आज आम्ही या माध्यमातून क्रीडी आंदोलन केलेलं आहे, खरं तर हे सर्व महाराष्ट्रामध्ये हेतुपुरस्सर भारतीय जनता पार्टी करून घेत आहे आणि हे परप्रांतीय लोक यांना कुठंतरी या प्रकारचं लावून दिलं जातं आणि आपल्या महाराष्ट्राचं लक्ष युवकांचं तरुणांचं म्हणजे जे सध्याची स्थिती आहे महाराष्ट्रामध्ये, बेरोजगारी वाढलेली आहे, उद्योगधंद्यावरती परिणाम झाला आहे, शेतकरी अडचणीमध्ये आहे, ते लक्ष कुठंतरी भरकटण्यासाठी हेतुपुरस्सर हे महाराष्ट्रामध्ये घडवलं जात आहे आणि जर हे असंच चालू असेल तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये सर्व संघटना सर्व पक्ष एकत्र होतील आणि या गोष्टीचं आज जे आम्ही रस्त्यावर उतरलो आहे पण हे आंदोलनं हे आक्रमक होतील महाराष्ट्रामध्ये. या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की माननीय भगतसिंग कोसारिया यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावं. आज आम्ही सर्व परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा या ठिकाणी काढला आलेला आहे. भगतसिंग कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे अवमानकारक वक्तव्य केलेलं आहे त्याचा हा निषेध होता. खरं तर भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहे, एका खूप मोठ्या संविधानिक पदावर ते बसलेले आहे, त्यांची निवड राष्ट्रपती करतात आणि ही करत असताना त्यांना महापुरुषांच्या शपथ घेण्यापासून या पदाची सुरुवात होत असते. असं असताना संविधानिक पदावरील व्यक्ती जर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी केलेली आहे त्यांच्याविषयी बोलत असेल तर मला वाटतं कुठंतरी जनतेसमोर या चुकीचा विषय या माध्यमातून जातो आहे महापुरुषांच्या विषयीचा. आम्ही या भगतसिंग कोश्यारींचा निषेध व्यक्त करतो. त्याचबरोबर सुधांशु त्रिवेदी हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत, त्यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपकार्य विधान केलं. मला एक कळत नाही की भारतीय जनता पार्टीला छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त इलेक्शन पुरते वाटतात का, की इलेक्शन आलं कुठल्या हे असलं की त्यावेळेला फक्त छत्रपतींचं नाव घ्यायचं आणि 5 वर्ष मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचा. तर या माध्यमातून एक असं दिसून येतं की वारंवार अपमान करूनसुद्धा कोश्यारींना दिल्लीला बोलवलं जात नाही, याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीला जाणीवपूर्वक वातावरण तापवणे आणि भारतीय जनता पार्टी ही फक्त तोंडदेखलेपणा शिवाजी महाराजांच्या विषयी करतं. या संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा कोश्यारींचा आणि सुधांशु त्रिवेदीचा आम्ही सर्व परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने या महाराष्ट्रातील युवकांच्या वतीने आम्ही निषेध नोंदवतो. छत्रपती शिवाजी महाराज की. आत्ताच आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असून नगरपालिका चौक ते तहसील कार्यालयापर्यंत हे किरडी आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर तहसीलदार अरुण शेवाळे यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना त्यांच्या पदावरून लवकरात लवकर करण्यात यावे या मागणीचे निवेदन देखील देण्यात आले. कॅमेरामन सुप्रू जाधव सह मी प्राजक्ता खरे, JVN महाराष्ट्र न्यूज जामनेर. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JVN न्यूज ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.